लांजा तालुक्यातील चिंचुरटी धावडेवाडीला डिसेंबर अखेर तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. वाडीतील विहीर आटल्याने येथील ग्रामस्थांवरती डोंगर दऱ्यातील घरातून 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. लांजा तालुक्याच्या पूर्व भागात चिंचुरटी धावडेवाडी वसली आहे. दरवर्षी चिंचुरटी गावाला डिसेंबर अखेर पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. यावर्षी सुद्धा डिसेंबर अखेर येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वाडीतील पाण्याची विहीर आटल्याने चिंचुरटी ढावडेवाडीमध्ये पाण्याचं मोठे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. वाडीतील पाण्याची विहीर आटल्याने तेथील ग्रामस्थांना डोंगर भागातून झऱ्याचं पाणी आणावं लागत आहे. त्यासाठी महिला वृद्ध तरुण यांना सुमारे 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. याबाबत ग्रामस्थांनी या ठिकाणी टँकर सुरू करावा अशी मागणी निवेदनाद्वारे लांजा तहसीलदार यांच्याकडे जानेवारी महिन्यात करण्यात आलेली आहे. येथील ग्रामस्थ रामदास धावडे, तुकाराम मांडवकर व अन्य ग्रामस्थांनी जानेवारी महिन्यात याबाबतची मागणी ही लांजा तहसीलदार पंचायत समिती यांच्याकडे केली. मात्र अद्यापही या ठिकाणी पाण्याचा टँकर सुरू झाला नसल्याने चिंचुरटी धावडेवाडी येथील ग्रामस्थांनी पाण्यासाठी होणारी धडपड लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाणी टँकर सुरू करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ रामदास धावडे, तुकाराम मांडवकर यांनी आता केलेली आहे.